प्रकाश आंबेडकर संविधान बदलण्यासाठी आहे तो भाजपचा प्रयत्न आहे वारंवार अशी टीका होताना पाहायला मिळते। प्रकाश आंबेडकर साहेब हे बॅरिस्टर आहेत आणि त्यांना याची पूर्ण कल्पना आहे कि भारताच्या संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर कोणालाच बदलता येत नाही, कोणालाच नाही, संविधानामध्ये ते परमिटेडच नाहीये। त्याच्यामुळे हा एक चुनावी जुमला आहे, संविधान बदलणार, कोणाचा बाप संविधान बदलू शकत नाही, संविधान कधीच बदलणार नाही। भारताचं संविधान पवित्र आहे आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीजी सांगतात आम्हाला गीता बायबल कुरान पेक्षाही महत्वाचं हे भारताचं संविधान आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे निवडणूक आल्या की दोन गोष्टी सुरू होतात, अर्ध्या लोकांचं संविधान बदलणार हे चालू होतं, अर्ध्या लोकांचं मुंबई तोडणार हे चालू होतं। आता हे आपल्याला वारंवार ऐकायला मिळेल, मुंबई कोणी तोडू शकत नाही, संविधान कोणी बदलू शकत नाही, त्यामुळे आता यांनी नवीन मुद्दे शोधले।